हाय मैत्रिणींनो, मी तुमची सिटी मैत्रीण मानसी. आर आर सी प्रसो सिटी मैत्रीण या कार्यक्रमात सर्व सिटी मैत्रिणींचे मी स्वागत करते. सुरुवात करू या कार्यक्रमाला एक वेगळा भाग जाणून घेऊन. चला तर काय आहे या भागात बघा तुम्हीच. इंसान अगर अपनी मंजिल पर पहुंचने के लिए दृढ़ निश्चय कर ले तो मंजिल जरूर मिलती है. इसी कहावत को सत्य कर दिखाया है अकोला के एक साधारण परिवार में जन्मी प्रांजलि जायसवाल जी ने. प्रांजलि जी इन दिनों अकोला वासियों की चर्चा का विषय बनी हुई है. इसकी वजह कुछ और नहीं, शिक्षा का अलग है. इस भागदौड़ भरी जिंदगी में जो पल बचते हैं, प्रांजलि जी इसे गरीब परिवारों के झुग्गी झोपड़ियों में रहने वाले बच्चों को शिक्षित करने में लगा देती है. एनकरेज फाउंडेशन की फाउंडर डायरेक्टर प्रांजलि जी आज हमारे साथ में स्टूडियो में मौजूद है. नमस्कार मैत्रिणीनों, मी कोमल तिवारी आप लोग खूब खूब स्वागत करते सिटी मैत्रिणी या कार्यक्रम मध्ये. चला आज आपल्यासोबत प्रांजलि जयसवाल इथे आलेले आहेत, तर त्यांना भेटूया. नमस्कार प्रांजलि जी. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात. प्रांजलि जी, आम्हाला सांगा की एनकरेज फाउंडेशन काय आहे, हे कसं वर्क करतं? एनकरेज एज्युकेशनल फाउंडेशन म्हणजे वास्तविकता हीच आहे की आमची इच्छा आहे की प्रत्येकाला आज एनकरेज करण्याची गरज आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी कलागुण असतो, कोणाला कशात इंटरेस्ट असतो, गाण्यात असतो, वादनात असतो, आणि कोणाला शिक्षणामध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो, तर हा त्यातनं बाहेर काढायचा आहे. आणि बालकांना किंवा त्यांच्या पालकांना देखील अगर ते नकारात्मक भूमीकडे जात असतील तर त्यांना सकारात्मककडे कसं वळवायचं हे आम्ही एनकरेज करतो. म्हणून आम्ही आमच्या संस्थेचं नाव ठेवलं आहे एनकरेज एज्युकेशनल फाउंडेशन. ओके. तर मॅडम, मला हे सांगा की जेव्हा सर्वप्रथम तुम्ही हे काम सुरू केलं तर तुमच्या मनात ही भावना सर्वप्रथम केव्हा निर्माण झाली की मला असं काही काम करायला हवं? तसं बघता ना तर मी अगदी लहान होते, वयाच्या म्हणजे 12 वर्ष किंवा इयत्ता 6वी 7वीत पकडा. आणि त्यावेळेला असं व्हायचं की समजा आमच्या घरी जी काम करणारी कर्मचारी यायची आणि तिला लहान मुलं होते 2, तर आमच्याकडे काय व्हायचं की ती आईकडे मागणी करायची की आमच्या मुलांना बा शाळेत टाकलाय परंतु वया घ्यायला पैसे नाहीत, त्याला अभ्यासामध्ये इच्छा आहे पण तो काही करू शकत नाही आहे कारण पैशाअभावी ट्युशन लावू शकत नाही आहे. अशा वेळेला माझी आई आणि बाबा त्यांना मदत करायचे की बुवा हे पैसे घे किंवा ही वही घे, म्हणजे कामाव्यतिरिक्त त्यांना सपोर्ट करायचे. आणि जेव्हा मी हे बघितलं तेव्हापासून माझ्या मनात रुजलं की एवढी परिस्थिती खराब असते का? आम्ही तर सॅटिस्फाईड होतो, म्हणजे सॅटिस्फाईड इन द सेन्स की आपल्याला वह्या, पुस्तकं, ट्युशन्स हे सगळं नियमित होत आहे पण या बालकांना मिळत नाही आहे. मग अशा वेळेला वडिलांकडनं ही प्रेरणा घेऊन मी जेव्हा बघायला लागले मंदिराच्या बाहेर एक भिक्षेकरी मुलं बसली असतात ज्यांना इच्छा असते पण ते त्यांचा तो प्रारब्ध त्याच्यामुळे ते नाही शिकू शकत, नाही कुठे जाऊ शकत. मग अशा वेळेला त्यांना आपण काहीतरी मदत करूया हे गृहीत धरून मी या कामाची सुरुवात केली. तर प्रांजलिजी, जेव्हा आपण हे काम सर्वात प्रथम सुरू केलं त्यावेळेला असं कोणतं सर्वप्रथम काम होतं त्यावेळेला आपण सुरुवातीला केलं होतं? बघा, जसं मी आत्ता मध्ये म्हणजे मगाशी बोलले की जेव्हा मी अगदी वयापासून म्हणजे 6वी असतानापासून मी हे काम सुरू करते आहे, तर सुरुवात माझी अशी झाली की आपल्या इथे बागातल्या देवीचं मंदिर खूप फेमस आहे, त्या ठिकाणी बरीच बाहेर अशी भिक्षेकरी मुलं गरजू मुलं बसली असतात. तर त्यावेळेला तर अर्निंग काहीच नव्हतं कारण 7वीमध्ये असं अर्निंग असणं हे शक्यच नाही. पण आम्हाला कसं की मावशी आली, आत्या आली की खाऊला 100 रुपये 200 रुपये जे आपल्याला पॉकेट मनी असं मिळायचा तो मी जमा करून ठेवला. आणि शाळेत जावं लागायचं त्यामुळे फक्त रविवारचा वेळ एक मिळायचा आणि म्हणून ठरवलं की त्या मुलांना आपण पाट्या घेऊन जाऊ जे आपल्याला येतं, 7वीपर्यंत जे शिक्षण आपलं झालं आहे ते आपण त्या मुलांना द्यायचं. म्हणून पहिल्या वेळेला मी त्यांना एका रविवारी पाट्या घेऊन गेले आणि त्या मुलांना वाटल्या पाटी, लेखन, डस्टर वगैरे असं. तर पहा मैत्रिणीनो, म्हणतात ना की एक दृढ निश्चय आपण मनापासून केला तर काहीही अशक्य नाही, जहाचा वहा राहा. तर पहा मैत्रिणीनो, असं म्हणतात ना की दृढ निश्चय केला तर काहीही अशक्य नाही आहे, तर असंच काही आहे प्रांजलिजीच्या बाबतीत. तर प्रांजलिजींनी वय किंवा एक हे लक्षात न घेता की आपण
काय आपलं वय आहे, आपल्याकडे पैसे आहेत की नाही आहे, आपल्याकडे ते साधन अवेलेबल आहे की नाही आहे, आपण कसं करणार, या गोष्टी त्यांनी विचार न करता त्यांनी एक सुरुवात केली. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. तर चला आणखी पुढे जाणून घेऊया प्रांजलीजीशी. प्रांजलीजी, आम्हाला सांगा की आज या स्थितीत तुमच्यासोबत किती लोक काम करत आहेत? सुरुवात सपोज माझ्या एकटीपासून झाली, परंतु आज माझ्याबरोबर एनकरेजची जी आमची टीम आहे, एनकरेजचा जो परिवार आहे, तो 30 ते 35 लोकांपर्यंत राहिला आहे. तसं बघता तर सगळा पालक वर्गच माझा परिवार आहे, परंतु एक काम करणारी टीम म्हणतात ना, ती 30 ते 35 लोकांची माझी आहे. माझ्या सगळ्या शिक्षिका, इव्हिनिंग स्कूलच्या, आमचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, हे सगळे मला नेहमीच सपोर्ट करतात. तर मॅडम, जसं की आपण हा विचार केला होता की मला हेच काम करायचं आहे, तर त्यासोबतच तुम्हाला बाकीसुद्धा कामं करायची होती, तुमची पर्सनल लाईफसुद्धा होती यासोबतच, तर त्यावेळेस तुम्ही घर आणि हे सगळं कसं मॅनेज केलं? तसं बघता तर सगळ्यात, म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीच्या मागे, म्हणजे पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण मी नेहमीच असं म्हणते की माझ्या मागे माझे पती आहेत आणि ते अगदी सबळपणे माझ्या मागे नेहमीच उभे असतात. आणि त्यांनी मला कधीही की बुवा घरात हे झालंच पाहिजे किंवा असं कधीच बॉझेशन टाकलं नाही. आणि हे सगळं करताना माझ्या सासूबाई, माझी आई हे नेहमीच मला मदत करत गेली. त्यामुळे मला घरातून अशी काही अडचण नाही आली की बुवा तू हे करू नको किंवा तिथे वेळ देऊ नको, अशी अडचण मला आजपर्यंत आलीच नाही. तर जसं तुम्ही हे सगळं वर्क करताना तुम्हाला काही असे खूपसे कठीण परिस्थिती सुद्धा आले असतील तुमच्या लाईफमध्ये, तर असे काय चॅलेंजेस आहेत ते तुम्ही फेस केलेले आहेत? तसं बघता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वया, म्हणजे जेव्हा मी 7वीत होते तेव्हा मी मुलांना पाट्या घेऊन एका रविवारी गेले. सगळ्यात पहिलं चॅलेंज तर तेच होतं माझ्याकरता की जेव्हा मी नेक्स्ट संडेला, म्हणजे पुढच्या रविवारी त्यांच्यापर्यंत गेले, तेव्हा त्या मुलांनी त्या पाट्या विकून टाकल्या होत्या. आणि पुन्हा मी झिरोवरती होते की आता मला पुन्हा पैसा जमा किंवा जेव्हा कोणी खाऊ देईल आणि मग त्या पाट्या आणायच्या, तेव्हा खूप वाईट वाटलं. रडले की आपण या मुलांचा विचार केला पण यांनी तर ते विकून टाकल्या. पण म्हटलं नाही, आपण थांबायचं नाही. खूप वाईट वाटलं होतं, पण थांबणं शक्य नव्हतं, कारण आम्ही तो निर्णय घेतला होता की या मुलांना आज कळत नाही आहे पण शिक्षणाची सवय त्यांना नक्की लागेल. आणि म्हणून मी पुन्हा पुढच्या रविवारी पाट्या घेऊन गेले. आणि दर वेळेला मी असं करायचे की त्या पाट्या दर रविवारी वापस सोबत आणायच्या आणि पुन्हा घेऊन जायच्या, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला ती अडचण येणार नाही. काय असते ना मैत्रिणींनो, काही वेळा परिस्थिती माणसाला अशा ठिकाणी नेऊन पोहोचवते की आज आपण ऐकलं आहे प्रांजलीजी यांच्याकडून की त्या मुलांनी पाट्यासुद्धा विकून स्वतःसाठी खाण्यासाठी किंवा त्यांची आर्थिक गरज भागवण्यासाठी त्यांनी त्या पाट्यासुद्धा विकून टाकल्या. तर अशी जगात असे खूपसे लोक आहेत ज्यांना अशी ज्यांच्यावर परिस्थिती आहे, त्यांच्यासाठी या वर्क करत आहे. त्यांच्या वर्कला आपण इथे एक खूप ॲप्रिशिएट करत आहोत की त्या एवढं चांगलं वर्क करत आहे आपल्या समाजासाठी. तर मॅम, जसं तुम्ही पहिल्यांदा हे वर्क करायला जेव्हा गेले की स्टुडंट जे लोक, म्हणजे लहान मुलं आहेत, त्यांना शिकवायचं आहे, तर त्यावेळेस त्यांच्या पॅरेंट्सचं काय रिॲक्शन होतं ज्यावेळेस तुम्ही त्यांना शिकवायला गेले? त्यांनी म्हणजे तुम्हाला ॲक्सेप्ट केलं किंवा मग त्यांच्या काय रिॲक्शन्स होते अशा वेळ त्यावेळेला? बघा, सुरुवातीला तर अगदी, म्हणजे सांगायचं झालं तर पालकांना असं समज व्हायचा की हे शिक्षणाचं एक नाटकच आहे आणि या ज्या कोणी मॅडम आहेत, एक्स मॅडम, हे आपल्या मुलांसाठी येतील, खाऊ आणतील, शिक्षण द्यायचा प्रयत्न करतील आणि यांनी जर आपल्या मुलांच्या किडन्या वगैरे रक्त काढून घेतलं तर आम्ही काय करायचं, हा प्रश्न अगदी सुरुवातीला मला म्हणजे खूप भेडसावत होता आणि पालक मला विचारायचे सुद्धा. पण तरीही मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही माझ्यापर्यंत नकाच येऊ ना, मी तुमच्या तिथे येऊन तुम्हाला शिकवते, जेणेकरून तुमच्या समोर तुमची मुलं राहतील, तुमच्या समोर मी काय शिकवते हे तुम्हाला दिसेल आणि नंतर तुम्ही काय ठरवायचं की मी रक्त काढते आहे की मुलांच्या बौद्धिकातलं रक्त वाढवते आहे, हा तिथे विषय झाला आणि सुरू झालं पूर्ण. एक्झॅक्टली. काय होतं ना मॅम की खूप वेळा असे खूपसे केसेस झालेले आहेत असे, त्यामुळे कोणाच्याही मनात असा प्रश्न येणं साहजिकच आहे. पण तुम्ही त्या गोष्टीला सुद्धा एक ठामपणे तुम्ही फेस केलेला आहे, ती गोष्ट एक महत्त्वाची आहे. आणि जसं की तुम्ही हे सगळं करताना मॅडम, जेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला मुलांना शिकवायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या होत्या, तर त्यावेळेला तुम्ही कोणाकडनं मदत घ्यायला सुरुवात केली होती का की आता आपल्याला ह्या गोष्टीला वाढवायचं आहे पुढे,
तर त्यावेळेला तुम्ही कोणाची मदत घेतली होती? तसं बघताना मी आजपर्यंत कोणाकडेच मदतीची अपेक्षा केली नाही. सुरुवातीपासूनच मी ठरवलं की मी जेवढं करू शकते, जबरदस्ती नाही करू शकत मी कोणाला, तुम्ही मला हे द्याच. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की जवळपास एनकरेज हे 9 वर्षापासून कार्यरत आहे, पण आजपर्यंत कुठल्याही न्यूज चॅनलला किंवा पेपरला याची बातमी वगैरे कोणीही वाचली नसेल की एनकरेज नेमकं काय आहे. मला नावासाठी किंवा त्या मागणीसाठी मी आजपर्यंत कुठलंही काम केलेलं नाही, फक्त मी जे स्वतः करू शकते. मग जेव्हा कळायला लागलं लोकांना की बुवा नाही ही काहीतरी करते, तर एखाद दुकड माझ्याच जवळ आले की मी तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो का. पण मी अशाही वेळेला म्हणलं की नाही मला आर्थिक मदतीची गरज नाही आहे, पण जर मुलांना तुम्ही देऊ शकताय, काही वह्या देऊ शकताय, पेन्सिल देऊ शकताय, खाऊ देऊ शकताय, अशी मदत नक्की करा. तर मॅडम अशी काय मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन होती जी तुमच्या लाईफमध्ये आतापर्यंत आलेली आहे, जी तुम्हाला आठवते की नाही ही यावेळेसची मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन माझ्यासाठी होती? प्रश्नच नाही. एक सिच्युएशन तर अशी होती, एक म्हणजे वाईट वाटेल मला सांगताना की मी म्हणजे जसं तर फ्री मुलांना पण शिकवलं, तसं पैसे घेऊन पण शिकवलं. माझं स्वतःचा सुरुवातीला कोचिंग क्लास होता. माझी इच्छा होती की प्रत्येकाने शिक्षणातनं पुढे जावं, कारण शिक्षण हे असं एक शस्त्र आहे की ते आपण कुठेही वापरू शकतो. तर ती सिच्युएशन अशी होती की एक छोटी मुलगी साधारण 8 ते 9 वर्षाची, तिला अभ्यासामध्ये खूप रस होता आणि तिच्या आईला असं वाटत होतं की ही शिक्षणात न जाता हिने आतापासून धुणभांडी करावी आणि घरात पैसा आणावा. जेव्हा मी हे बघितलं की बॉ ट्युशनला द्यायला त्या मुलीकडे पैसे नाहीत, ती रडायला लागली मला शिकायचंय माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यावेळेला मी ठरवलं. ती परिस्थिती, ती सिच्युएशन अजूनही आठवली की माझ्या अंगावर काटे येतात की बॉ इतकी खराब परिस्थिती असते की घरात तिने धुणभांडे केले तरच सामान येईल, किंवा तिची आई तिला म्हणेल नाही आता तू अभ्यास कर तू पैसे आणू शकते. आणि त्यावेळेपासून मी म्हणजे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की मुलांची इच्छा असूनही बरेच वेळेला त्यांना त्यांच्या परिस्थितीने किंवा त्यांच्या प्रारब्धाने नाही शिकू शकत. एक्झॅक्टली. आजही अशी खूपसे परिवार आहेत, खूपसे लोक आहेत ज्या परिवारातील लहान मुलाला शिकायची इच्छा खूप असते, परंतु त्यांना ती त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही होत. त्यांच्यामध्ये टॅलेंट असते, सगळं काही असते, तरीसुद्धा त्यांना शिकायला मिळत नाही, कारण की त्यांची परिस्थितीच नसते. खूप वेळा असं आपण पाहतो. हे बरोबर आहे. तर मॅडम जसं की तुम्ही हे वर्क करत होते त्यावेळेला तुम्ही स्टार्टिंगला हप्त्यातून किती दिवस हे वर्क करायचे, किती वेळ या वर्कसाठी द्यायचे तुम्ही? सुरुवातीला कॉलेजच्या काळापर्यंत तर अगदी फक्त शनिवार रविवार आणि सुट्टीचा दिवस. जे सुट्टी आली तरी डोक्यात राहायचं की आज आपल्या या एरियात जाऊन पाहायचं आहे, त्या एरियात जाऊन पाहायचं आहे. म्हणजे ती सुट्टी वायाने गेली पाहिजे, कोणत्यातरी कामात ती लागली पाहिजे. आणि आता जर बघाल तर माझ्या इव्हिनिंग स्कूल सोमवार ते शनिवार पूर्ण रोजही सुरू असतात, फक्त रविवारी ऑफ असतो. तेही टीचर्सना काही घरची कामं, त्यांची पर्सनल मॅटर्स असतील तर ते बघण्यासाठी म्हणून. ओके. तर म्हणजे आता तुमचं डेलीमध्ये सोमवार ते शनिवार सुरू असते. ओके. तर तुम्ही जेव्हा हे वर्क स्टार्ट केला तर त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे मुलांना शिकवायला सुरुवात केली? कारण की लहान मुलं असतात हे लवकर इंटरेस्ट घेत नाही, आणि मेन म्हणजे जे असे रस्त्यावर राहणारे झोपडपट्टीत राहणारे जे मुलं असतात तर त्यांना कसं असते ना की या गोष्टीत सहसा इंटरेस्ट नसतो, ते लवकर इंटरेस्ट दाखवत नाहीत. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त कसं केलं? कसं आहे बघा की एखादा बालक आहे त्याला मान्य की तो कचरा उचलतोय, तो भिक्षेकरी आहे, त्यांना तो मोकळा श्वास त्यांना खूप आनंददायक वाटतो, कारण सगळं आयतं आणि फुकट मिळायला लागतं ना. पण अशा वेळेला जर मी ठरवलं तर मी त्यांना काय केलं, सुरुवातीला त्यांच्यातला कल पाहिला, त्यांना त्यांच्या याच्यावरचीच गाणी दाखवली, त्यांना चित्र काढायला लावले, चित्र रंगवायला लावले, रादर पहिले रंगवायलाच लावले कारण काढणं तर थोडंसं शिकण्यानंतर येईल, रंगवायला लावले, त्यांना गाणी शिकवली, त्यांना आवडीचा खाऊ दिला, अगदी पाणीपुरीपासून त्या मुलांना सुरुवातीला खायला दिलं, जेणेकरून ते माझ्यापर्यंत येतील, त्यांचा विश्वास मला संपादन करायचा आहे, ते माझ्यापर्यंत येतील. आणि एक तर छान उदाहरण मी असं सांगू इच्छिते की एक माझा विद्यार्थी आहे, म्हणजे आता मला तो शब्द वारंवार नाही घ्यावा वाटत, पण त्याचं ते कामच आहे कचरा उचलणं, त्याचं ते नाही थांबवू शकत, तो कचरा उचलून ते विकणार नाही, त्याच्या घरात धान्य येणार नाही. तर त्यांनी काय केलं, जे मी चित्र त्याला रंगवायला शिकवलं, काढायला शिकवलं, त्यांनी त्याच म्हणजे चित्त्याच्या कचऱ्याच्या रंगांमधून सेम चित्र मला दुसऱ्या दिवशी काढून आणून दाखवलं. म्हटलं हेच आपल्याकरता बक्षीस आहे आणि इथूनच आपण अजून मोटिवेट व्हायला पाहिजे. अशा प्रकारे त्यांना एकत्र करून आपण सुरुवातीला तर अगदी आंघोळ घालण्यापासून आपण कामं केली आहेत. म्हणजे त्यांना इतकं अस्वच्छतेचं आहे की खूप, त्यांना तीच सवय असते ना,
पण स्वच्छता का आवश्यक आहे शरीराची, नखं काढायला का गरजेचं आहे, केस स्वच्छ का पाहिजे, आणि म्हणून ते वारंवार समजून समजून आता ते नीट नेटकी आमच्या क्लासला येतात. प्रांजलीजींनी खूप कठीण परिश्रम घेतले आहे या मुलांसाठी. आपल्या देशामध्ये दुनियामध्ये प्रत्येक ठिकाणी असे लहान मुलं आपल्याला आढळतातच. यांच्यासाठी आपण प्रत्येक एका व्यक्तीने जरी विचार केला तर प्रत्येक एका लहान मुलासाठी आपण करूच शकतो. आपली एवढी तर क्षमता आहेच की आपण एका मुलासाठी तरी आपण करूच शकतो किंवा त्याला शिक्षा जी एज्युकेशन आहे ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. या एकट्या स्वतः एकट्या हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे तर आपण का नाही करू शकत? आपण सुद्धा करू शकतो ना, नक्कीच करू शकतो. तर मॅडम, जसं की तुम्ही मुलांना शिक्षा देता त्याशिवाय अदर ॲक्टिव्हिटी सुद्धा त्यांच्याकडून काही तुम्ही करून घेता का शिक्षणाच्या व्यतिरिक्त? शिक्षणाव्यतिरिक्त तर आपण सगळे जे सण येतात, फेस्टिवल येतात, ते सेलिब्रेट करतोच. त्या व्यतिरिक्त आपण मेगा इव्हेंट अरेंज करत असतो दरवर्षी. यामध्ये काय होतं की प्रत्येक बालकाला गायन, वादन, नृत्य, चित्रकला अशा वेगवेगळ्या कला, म्हणजे कोणाला तरी हा गुण असतोच, आणि तो त्यातून काढून आपण त्या स्पर्धा आयोजित करतो. कारण कसं आहे, जर एखादी कला आली तर ती मंचावरती प्रस्तुत जोपर्यंत होत नाही त्या कलेला वाव मिळणार नाही. चित्र जर येतं आहे ते काढल्यावर कोणीतरी बघून त्याची वाहवा करणं गरजेचं असतं, त्यांना एनकरेज करणं गरजेचं असतं. म्हणून आपण मेगा इव्हेंट हा दरवर्षी अभिनय, गायन, वादन, नृत्य, चित्रकला स्पर्धा जवळपास 9 वर्षापासून एनकरेज घेत आहे. आणि फक्त अकोल्यातच नाही तर त्याच्या आजूबाजूला जी लहान गावं आहेत तालुका स्तरावर, बार्शी टाकळी आहे, इकडे खामगाव आहे, त्यानंतर अकोट आहे, तेल्हार आहे, या ठिकाणी सुद्धा आपण दरवर्षी त्याचं आयोजन करत असतो. त्याची फी असते असं नाही म्हणत मी फ्री करतो, पण अगदी म्हणजे नॉमिनल 50 रुपये, जेणेकरून त्यांनाही वाटलं पाहिजे आपण स्पर्धेत चाललो आहे. कारण कुठल्याचं महत्त्व पैशाने येतं काहीतरी की नाही, आपण चाललो आहे काहीतरी फेस करतोय, म्हणून आपण त्या स्पर्धा आयोजन करत असतो. तर मॅडम, हे सगळं करताना तुम्हाला जसं की तुमचं फाउंडेशन आहे याकरिता गव्हर्नमेंटची काही तुम्हाला हेल्प भेटते का? आजपर्यंत आम्ही अप्लायच केला नाही. मी जसं म्हटलं, मी कोणाला म्हटलंच नाही की मला मदत करा. तर शासनाचा मी आजपर्यंत ठामपणे सांगू शकेन की एकही रुपया वापरलेला नाही आणि मदतही केली नाही आहे कोणी शासनाने. चला तर मैत्रिणींनो, थांबूया या भागात इथेच आणि पुन्हा भेटूया उद्या पुन्हा इथेच याच कार्यक्रमात सिटी मैत्रीण. तोपर्यंत पाहत रहा RRC न्यूज चॅनल. नमस्कार. मैत्रिणींनो, RRC प्रसो सिटी मैत्रीण या कार्यक्रमात आपण एक अनोखा भाग आज पाहिला. आता आपण प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, RRC नेटवर्कच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आतापर्यंत आपण खूप बेसिक कन्स्ट्रक्शन शिकत आहोत, आपण छोटे छोटे वर्ड्स इंग्लिशमधले शिकलेले आहोत जे आपल्याला रोजच्या संभाषणामध्ये यूज करायचे आहे. आज पण आपण काही बेसिक कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत की माझ्याबद्दल स्वतःबद्दल बोलायचं असेल तर I am यूज करायचं, एखाद्या लेडीजबद्दल बोलायचं असेल, स्त्रीबद्दल बोलायचं असेल तर She is यूज करायचं, त्याच्यानंतर पुरुषाबद्दल बोलायचं असेल, जेंट्सबद्दल बोलायचं असेल तर He is यूज करायचं, आणि निर्जीव वस्तू किंवा पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल बोलायचं असेल तर It is यूज करायचं. ओके, पण आता हे सगळे एक एकच होते. I am एकच व्यक्ती होता, He is एकच व्यक्ती होता, She is एकच व्यक्ती होती, आणि It is एकच पशु पक्षी प्राणी किंवा निर्जीव वस्तू होती. ओके, पण असं नाही होणार ना की आपण जेव्हा पण बोलू तेव्हा सगळेजण एकच राहतील. तर बऱ्याच वेळेला असं असू शकतं की एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अनेक लोक असतील, अनेक वस्तू असतील, तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलताना काय यूज करायचं. तर जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तू असतात, एकापेक्षा अनेक पशुपक्षी प्राणी असतील, एकापेक्षा अनेक लोक असतील, त्यांच्याबद्दल कसं बोलायचं ते आज आपण शिकणार आहोत. तर पहिला जो शब्द शिकणार आहोत इंग्लिशमधला, दॅट इज दे म्हणजे ते, त्या, ती. ओके, ही खूप सारे पुरुष असतील तरी त्यांना दे म्हणणार आहे, खूप स्त्रिया असतील तरीही त्यांना देच म्हणणार आहे, आणि खूप सारे ॲनिमल्स, पशु पक्षी, कीटक किंवा खूप सगळ्या वस्तू पण असतील तरी पण त्यांना आपण देच म्हणणार आहे. म्हणजे ही, शी, इट हे काय आहे, एक वचन आहे
आणि दे काय आहे त्या सगळ्यांचं अनेक वचन आहे. ओके, ही शी इट एक वचन आहे आणि एक वचनच्या समोर आपण इज वापरतो. आणि अनेक वचन जे असतात प्लुरल म्हणतात त्याला इंग्लिशमधून, एक वचनला इंग्लिशमधून म्हणतात सिंग्युलर. सिंग्युलर जर असेल तर आपण त्याच्यासमोर इज वापरतो, एक वचन समोर इज वापरायचं. आणि जेव्हा अनेक असतील, एकपेक्षा जास्त अनेक, ठीक आहे, जेव्हा प्लुरल असतील तेव्हा आर वापरायचं. ओके, तर मग दे म्हणजे ते, त्या, ती. तर देच्या समोर इज वापरायचं नाही, कारण ते आपण एक वचन समोर वापरणार आहात. तर मग देच्या समोर आपल्याला यूज करायचं आहे आर. ओके, दे आर, ते आहे, त्या आहेत, ती आहे. ओके, सो दे आर. आता याची कन्स्ट्रक्शन कशी करायची आहे, मी पहिलेच सांगितलं की दे म्हणजे खूप जण. ओके, एकापेक्षा जास्त असले तर तुम्हाला काय वापरायचं आहे, दे. सो दे आर, दे आर माय फ्रेंड्स, ते माझे मित्रमैत्रिणी आहेत. दे आर माय क्लासमेट्स, ते माझे माझ्यासोबत वर्गात शिकणारे आहेत. दे आर माय कलीग्स, ते माझे सहकारी आहेत. आता देच्या देचा अर्थ आहे की खूप लोकांबद्दल तुम्ही बोलता आहात. दे आर चिल्ड्रन, ते लहान मुलं आहेत. दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. दे आर माय रिलेटिव्स, ते माझे नातेवाईक आहेत. दे आर माय नेबर्स, वह हमारे बाजू में रहने वाले लोग हैं. येस, पड़ोस में रहने वालों को क्या बोलते हैं हम लोग इंग्लिश में, नेबर्स. ओके, दे आर माय नेबर्स, वह हमारे पड़ोसी है. ओके, ते आमचे शेजारी आहेत. उसके बाद हम लोग सीखेंगे दे आर माय रिलेटिव्स, दे आर माय कलीग्स, दे आर क्रिकेट प्लेयर्स. ओके, वो क्रिकेट खेलने वाले हैं. दे आर बास्केटबॉल प्लेयर्स, वो बास्केटबॉल खेलने वाले हैं. दे आर द वर्कर्स, वो काम करने वाले लोग हैं. ओके, दे आर इंजीनियर्स, वो इंजीनियर्स है. दे आर डॉक्टर्स, वह डॉक्टर्स है. दे आर नर्सेस, तो वो सब नर्सेस है. लाइक दैट हम लोग बहुत सारे सेंटेंसेस बना सकते हैं. ऑलरेडी आपके पास बहुत सारे शब्द हैं, आपके पास बहुत सारी वोकैबुलरी है. बस हमें उनको कंपोज करके सेंटेंसेस बनाना है, प्रैक्टिस करना है, उसको लिख के भी देखना है, ताकि वो आपको लॉन्ग टर्म तक वो याद रहे. अगर आप बात करते हैं तो याद ही रहेगा, लेकिन आप रोज़ लिखने की भी प्रैक्टिस करते हो. लिखना मीन्स सोचना, और सोचने की जब हम लोग सोचते हैं तो ऑटोमेटिकली आपका जो इंग्लिश इंटरप्रिटेशन है, इंग्लिश का जो थिंकिंग है, वो बढ़ता है. और आप हमारी पहली स्टेप क्या रहती, पहले हम लोग मदर टंग में सोचते हैं, फिर उसको ट्रांसलेट करते हैं इंग्लिश में. अभी ऐसा कर करके एक स्टेज ऐसी आएगी कि आप डायरेक्टली इंग्लिश में सोचोगे और डायरेक्टली बोलोगे. अभी ट्रांसलेशन की ज़रूरत नहीं पड़ती, बट स्टेप बाय स्टेप होगा. इसीलिए आपको रोज 10-15 मिनट प्रैक्टिस ज़रूरी है. एज आई ऑलरेडी टोल्ड, मैंने आपको पहले भी बताया है कि रोज़ आपको 10-15 मिनट खुद को देने हैं. आपको मिरर के सामने खड़े होके जो जो कंस्ट्रक्शन हमने आज तक पढ़े हैं, जो जो वर्ड्स हमने आज तक पढ़े हैं, वो मिरर के सामने खड़े रह के लाउडली बोलना है, ताकि आप खुद को सुन पाओ. और फिर आपको अच्छा लगेगा, ओ माय गॉड यू आर टॉकिंग सो नाइस. आपको खुद को ही लगेगा, अरे बाप रे, मैं तो बहुत अच्छी इंग्लिश बोलने लगी हूँ, ओ माय गॉड. यस, तो आप खुद को ही अप्रिशिएट करोगे कि बाप रे, मैं तो अच्छी खासी इंग्लिश बोल लेता हूँ. एंड दिस विल इम्प्रूव योर कॉन्फिडेंस. और इसकी वजह से क्या होगा, आपका इंग्लिश बोलने का जो कॉन्फिडेंस है वो बढ़ेगा. ओके, तो हमने आज की पहली कंस्ट्रक्शन सीखी है दे आर. दे कब यूज करते हैं, एक से ज़्यादा व्यक्ति हो, एक से ज़्यादा वस्तुएं हो, एक से ज़्यादा अनेक प्राणी हो, तो दे और दे के सामने हमेशा आर आएगा, वह है. अभी हम लोग ये जो सब भी सीख रहे हैं, एम इज आर, वह सब हम लोग वर्तमान काल की बात कर रहे हैं. अभी जो है, आहे, आहे म्हणजे आता है, अभी है, उसकी हम लोग बात कर रहे हैं. ओके, अभी हम लोग टेंसेस भी पढ़ेंगे आगे चल के, बट हम लोग पहले सिर्फ वर्तमान काल की बात कर रहे हैं. दे आर, वह है. तो मैं आशा करती हूँ कि आपको दे आर के बारे में समझ में आया है. अभी और अगर मैं मतलब आई एम,
लेकिन हम अगर बोलना है, अभी हम मीन्स मेरे आजू बाजू में जो भी सब है, हम के बारे में अगर बोलना है तो कैसे बोलेंगे? आम्ही, मी म्हणजे मी आणि आम्ही, आम्ही म्हणजे माझ्यासोबतचे सगळे लोक जिथे इन्वॉल्व होतात तिथे आपण म्हणतो आम्ही। आम्ही फॅम, आम्ही एक कुटुंब आहोत, वी आर फॅमिली मेंबर्स, ओके। आम्ही मैत्रिणी आहोत, वी आर फ्रेंड्स। आम्ही पिकनिकला जात आहोत, वी आर गोइंग टू द पिकनिक। आम्ही क्रिकेट खेळत आहोत, आम्ही वी आर प्लेइंग क्रिकेट। आम्ही जेवण करत आहोत, तर वी आर हॅविंग डिनर, वी आर हॅविंग लंच, वी आर हॅविंग ब्रेकफास्ट, वी आर हॅविंग मंचीज, ओके। तर आता हे चार जे सांगितले याच्यामध्ये मी तुम्हाला रोज सांगितले की मी तुम्हाला रोज दोन तीन नवीन शब्द सांगणार आहे जे तुम्ही कधी कदाचित कधी ऐकलेही नसतील। मी पण नव्हते ऐकले, पण जसं जसं मी इंग्लिशमध्ये जास्त शिकायला लागले, वाचायला लागले, तसे तसे नवीन नवीन वर्ड्स मला पण माहीत होत गेले। तुम्हाला ते सांगणार आहे मी रोज दोन तीन नवीन वर्ड्स। तर पहिला वर्ड आहे, आपण जेव्हा सकाळचं जेवण जेवतो किंवा त्याला म्हणतात लंच, ओके। सकाळच्या जेवणाला म्हणतात लंच। सकाळी जो ब्रेकफास्ट आपण करतो तर त्याला म्हणतात सकाळी जी न्याहारी आपण करतो त्याला म्हणतात ब्रेकफास्ट। नंतर दुपारच्या जेवणाला आपण म्हणतो लंच। त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं लाईट काहीतरी आपण खातो, नाश्ता करतो संध्याकाळी, तर त्याला आपण म्हणतो मंचीज। आणि रात्रीचं जे जेवण करतो त्याला म्हणतो आपण डिनर, ओके। वी आर हॅविंग डिनर, आम्ही रात्री जेवण करत आहोत, तर डिनर म्हणजे ऑब्व्हियसली रात्रीचं जेवण, ओके। सो वी सॉ द डिफरन्स बिटवीन दीज फोर वर्ड्स। आपण या चार वर्ड्समधला डिफरन्स आता पाहिलेला आहे। कोणता आहे? ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट म्हणजे निहारी, लंच म्हणजे दुपारचं जेवण, मंचीज म्हणजे संध्याकाळचा लाईट नाश्ता, आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण। सो आता आपण याचे कन्स्ट्रक्शन करणार आहे सेंटेन्सेस। वी आर हॅविंग ब्रेकफास्ट, हॅविंग म्हणजे आपण खात आहोत, ठीक आहे। वी आर हॅविंग ब्रेकफास्ट, आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत। वी आर हॅविंग लंच, आम्ही जेवण करत आहोत दुपारचं जेवण। वी आर हॅविंग मंचीज, आम्ही संध्याकाळचा नाश्ता करत आहोत। वी आर हॅविंग डिनर, आम्ही रात्रीचं जेवण करत आहोत। वी आर गोइंग फॉर अ पिकनिक, आम्ही पिकनिकला जात आहोत, सहलीला जात आहोत, ओके। वी आर कलीग्स, आम्ही सगळे सहकारी आहोत। वी आर टीचर्स, आम्ही सगळे टीचर्स आहोत। वी आर ॲक्टर्स, आम्ही सगळे ॲक्टर्स आहोत, नट नट्या आहोत। वी आर स्टुडंट्स, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत। वी आर टीम प्लेयर्स, आम्ही सगळे एका टीममध्ये खेळणारे खेळाडू आहोत। सो असे खूप सारे वाक्य आपल्याला बनवता येतील वी आरच्या मदतीने, ओके। आणि पुन्हा एकदा नोट डाऊन करा की वी आर केव्हा वापरतो? आम्ही। एक सिंगल काय असतं, त्याचं एक वचन काय आहे? आय। आणि आयचं अनेक वचन काय आहे? वी। आय ॲम, आयच्या पुढे नेहमी ॲमच यूज होईल, वीच्या पुढे नेहमी आरच यूज होईल, ओके। तर हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बनवतात ऑटोमॅटिकली तुम्हाला ते लक्षात राहायला लागतं की आयच्या समोर ॲमच येईल, हीच्या समोर इजच येईल आणि वीच्या समोर आरच येईल, ओके। सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ओके। तर प्रॅक्टिस करा आणि नक्की तुम्हाला एक दिवस इंग्लिश स्पीकिंगमध्ये परफेक्शन येईल, ओके। त्याच्यानंतर आपण आता शिकलेलो आहे दे आर, ते आहेत। वी आर, आम्ही आहोत। आता आपण शिकणार आहे यू आर, ओके। आतापर्यंत आपण मी माझ्याबद्दल बोलली, आमच्याबद्दल बोलली, त्यांच्याबद्दल बोलली, जे कोणी होतं ते, तो ती ते, त्यांच्याबद्दल बोललो, त्यांच्याबद्दल शिकलो आपण। आता आपल्याला तुझ्याबद्दल बोलायचं आहे, तुमच्याबद्दल बोलायचं आहे मला। यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही। आता यू म्हणजे एका व्यक्तीसाठी पण इंग्लिशमध्ये यूज वापरतात आणि खूप अनेक व्यक्ती असेल तरी त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये यूज वापरतात, ओके। मग आता यू म्हणजे मला कसं समजणार आहे की एक व्यक्तीबद्दल बोलते की अनेक व्यक्तीबद्दल बोलते, ओके। तर त्याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे, आपल्याला ते केअरफुली ऐकावं लागेल, एकदम लक्ष देऊन ऐकावं लागेल, लक्ष देऊन वाचावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते समजेल की हे एका व्यक्तीबद्दल बोलताय की अनेक व्यक्तींबद्दल बोलतायत, ओके। यू आर माय ब्रदर, तू माझा भाऊ आहेस। यू आर माय रिलेटिव्स, फरक लक्षात येतोय ना?
यू आर माय ब्रदर, तू माझा भाऊ आहेस. यू आर माय रिलेटिव्ज, रिलेटिव्ज, रिलेटिव्ज म्हणजे खूप सारे येतात ना नातेवाईकमध्ये, ओके, त्याला एस लावलेला आहे आपण, एस ई एस लावला तर अनेक होतात, येस. तर मग यू आर माय रिलेटिव्ज, तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात. आप सब मेरे रिश्तेदार हो. यू आर माय फ्रेंड, आप मेरे फ्रेंड हो. यू आर माय फ्रेंड्स, आप मेरे दोस्त हो. फ्रेंड्स, एस लगा दिया उसको, एस मीन्स ज्यादा हो गए, तो ये जो यू है ये एक से ज्यादा के बारे में मैं बात कर रही हूँ. यू आर माय स्टूडेंट्स, आप सब मेरे विद्यार्थी हो. अभी यू आर माय स्टूडेंट्स, उसको एस लगा दिया, मीन्स वो अनेक हो गए, ठीक है. स्लाइट डिफरेंस है, एकदम बारीक डिफरेंस है, एकदम छोटा सा डिफरेंस है, बट आपको वो थोड़ा सा ध्यान देंगे तो आपको समझ में आएगा कि एक के बारे में बोल रहे हैं कि अनेक के बारे में बोल रहे हैं. ओके, सो यू आर गोइंग फॉर अ मूवी, आप मूवी के लिए जा रहे हो. देन यू आर माय स्टूडेंट्स, आप मेरे विद्यार्थी हो. यू आर बास्केट बॉल प्लेयर्स, आप बास्केटबॉल खेलने वाले हो. देन यू आर क्रिकेट प्लेयर्स, आप क्रिकेट खेलने वाले प्लेयर्स हो, लाइक दैट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आज हमने तीन कंस्ट्रक्शन सीखे हैं, दे आर, वी आर, यू आर. तीनों जो कंस्ट्रक्शन है इसके सामने, तीनों जो वर्ड्स है, दे, यू एंड वी जो वाले वर्ड्स है, इसके सामने आर ही यूज करना है. आज तक हमने जो सीखा था कि जे आपण शिकलेलो होतो की आयच्या समोर नेहमी ॲमच यूज करायचं, ही शी इटच्या समोर इज यूज करायचं आणि दे वी यूच्या समोर आर यूज करायचं. तर हे जसे जसे तुम्ही सेंटेन्सेस बनवाल, जसं जसं तुम्ही रिवाईज कराल, तुम्हाला आपोआप ते लक्षात राहील की कोणत्या याच्या समोर काय वापरायचं. अगेन आय एम से टेलिंग यू, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुन्हा सांगते तुम्हाला की प्रॅक्टिसनी तुमच्या इंग्लिशमध्ये जास्त परफेक्शन येईल. रोज आपल्याला स्वतःला 10-15 मिनटं द्यायचीच आहेत, आरशासमोर उभं राहायचंच आहे आणि लाऊड रीडिंग करायचंच आहे. ओके, थँक यू सो मच फॉर लिसनिंग मी शो पेशंटली. मला इतकं छान काळजीपूर्वक ध्यान से आप सुन रहे हो मुझे रोज 15 मिनट. मैं आपकी बहुत आभारी हूँ. सी यू इन द नेक्स्ट सेशन. मैत्रिणींनो, तुम्ही आताच इंग्रजी शिकलात. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर इथेच भेटूया. खुश खबर, खुश खबर. मैत्रिणींनो, गेले 2 वर्षांपासून आपण ज्याची अगदी आतुरतेनं वाट बघत होतात ती वेळ आता संपली आहे. सिटी मैत्रिणींचे कार्यक्रम लवकरच सुरू होत आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी सुरू होते आहे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रिणींच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. विश्रांतीनंतर आरआरसी प्रसो सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात सर्व सिटी मैत्रिणींचे स्वागत. मैत्रिणींनो, जसं की कालच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दिनविशेष सांगितले होते, तसे आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी दिनविशेष आणले आहेत. पाहत राजचे दिनविशेष. इसवी सन 1739 साली मराठी साम्राज्याचे शासक पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र व पेशवा बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी आपल्या सैन्यासह पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. 3 महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. सन 1862 साली स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ पार पडला. इसवी सन 1886 साली अमेरिकेतील कामगारांनी एका दिवसाचे आपल्या कामाचे परिमाण हे किमान 8 तासाचे असायला पाहिजे याकरिता तेथील कामगारांनी संप सुरू केला. परिणामी हा दिवस जगभर कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन 1897 साली स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
1930 साली आपल्या सूर्यमालेतील नव्या उपग्रहाचे नामकरण करून त्याचे नाव प्लूटो असे ठेवण्यात आले. 1940 साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. 1956 साली जोनास सालक आणि अल्बर्ट ब्रूस साबिन यांनी पोलिओच्या विषाणूवर तयार केलेल्या लसीला मान्यता देण्यात आली. 1960 साली द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करण्यात आली. 1960 साली गुजरात राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1962 साली महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदाची स्थापना करण्यात आली. 1981 साली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची विभागणी करून नवीन रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 1972 साली कोळसा खाणीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1983 साली महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1998 साली महाराष्ट्र राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्प देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला अर्पण केला. 1999 साली नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत 1 वर्षावरून 2.5 वर्षापर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा नवीन अध्यादेश जारी करण्यात आला. 1910 साली ICS चे वरिष्ठ अधिकारी तसंच भारतातील केरळ आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल निरंजन वाथू वाचू यांचा जन्मदिन. 1913 साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता बलराज साहनी यांचा जन्मदिन. 1915 साली प्रख्यात भारतीय आधुनिक हिंदी कवी अंचल रामेश्वर शुक्ल यांचा जन्मदिन. 1919 साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय पार्श्वगायक संगीत दिग्दर्शक संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय गायक मन्ना डे यांचा जन्मदिन. 1922 साली भारतीय समाजवादी निबंधकार पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी कार्यकर्ते मधु लिमये यांचा जन्मदिन. 1932 साली प्रख्यात भारतीय राजकारणी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सोमना हल्ली मल्लैया कृष्णा यांचा जन्मदिन. 1943 साली नृत्यकलेसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार ओडिसी पद्मविभूषण व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तिका आणि भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यशैलीच्या गुरु सोनल मानसिंह यांचा जन्मदिन. 1944 साली भारतीय राजकारणी आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांचा जन्मदिन. 1988 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या व हिंदी चित्रपट निर्माता अनुष्का शर्मा यांचा जन्मदिन. 1888 साली ब्रिटिशकालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी प्रफुल्लचंद चाकी यांचा निधन. 1958 साली राष्ट्रीय मराठी नाटककार गणेश शिवराम जोग उर्फ नाना जोग यांचं निधन. 1972 साली भारतीय उद्योगपती व राजकारणी कमलनयन बजाज यांचे निधन. 1993 साली भारतीय महाराष्ट्रीय समाजवादी नेते आणि मराठी लेखक नारायण गणेश गोरे यांचे निधन. 1998 साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षण तज्ज्ञ व SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू गंगूताई पटवर्धन यांचे निधन. 2002 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक व लेखक पंडित आवळीकर यांचे निधन. 2004 साली भारतीय जनता पार्टी तसेच पूर्ववत पक्ष भारतीय जनता संघाचे नेते तसंच उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल यांचे निधन. 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानी निर्मला देशपांडे यांचे निधन. 2013 साली प्रख्यात भारतीय जनता पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. स्त्रियांना नेहमी स्वतःला चांगलं ठेवण्याची सवय असते, त्यात ब्युटी म्हटलं की स्त्रियांना याची काळजी घेणे खूप आवडते. म्हणूनच आम्ही खास ब्युटी टिप्स तुम्हाला रोज सांगत असतो. जाणून घेऊयात आजच्या ब्युटी टिप्स. प्रत्येकाला सुंदर आणि नितळ त्वचा हवी हवीशी वाटते, परंतु त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी तिची योग्य प्रकारे देखभाल करणे आवश्यक असते. योग्य काळजी न घेतल्यास वेगवेगळ्या त्वचेसंबंधी समस्या निर्माण होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी काही उपाय जाणून घ्या. चेहऱ्यावर नितळ सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. पुरुष असो वा स्त्री, दोघांनीही जर पुढील उपाय नियमितपणे आपल्या दिनचर्येत सामील केले तर त्यांना सुंदर त्वचेचे लाभ नक्की होतील. पुरेशी झोप घ्या. दिवसभर काम करून रात्री दीर्घ काळापर्यंत जागे राहिल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होऊ लागतात. यासोबतच याचे विपरीत परिणाम शरीर आणि त्वचेवर पडतात. म्हणून रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळावे आणि रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापरही करू नये.
एका वयस्क शरीराला कमीत कमी 8 तासांची गाढ झोप आवश्यक असते. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा स्किन सेल्स बूस्ट होतात, परंतु जर आपण पुरेशी झोप घेतच नसाल तर ही बूस्टिंगची प्रक्रिया मंदावते. परिणामी शरीर आणि चेहरा थकलेला व अस्वस्थ दिसू लागतो. म्हणून दररोज रात्री पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. भरपूर पाणी प्या. अनेक लोक पाणी पिण्यास दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी शरीरात असलेली गंदगी स्वच्छ करते आणि बॉडीमध्ये नवीन पेशींना बनवते. म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. व्यायाम आणि योग अभ्यास करावा. व्यायामाचे महत्त्व जेवढे शरीरासाठी आहे तेवढेच तुमची त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी देखील आहे. व्यायाम केल्याने चेहऱ्यावर कांती आणि तेज निर्माण होते. म्हणून आपल्या सौंदर्यात वृद्धी करून इच्छणाऱ्यांनी दिवसातून कमीत कमी अर्धा तास भरपूर व्यायाम करायला हवा. व्यायामादरम्यान तुमचा चेहरा आणि संपूर्ण शरीरावरून घाम निघायला हवा. घाम बाहेर आल्याने शरीरावरील बारीक बारीक छिद्र उघडली जातात. शरीर थकल्याने रात्री झोप देखील चांगली येते. व्यायाम म्हणून आपण सूर्यनमस्कार, मॉर्निंग वॉक, जॉगिंग, दोरी उड्या, डान्सिंग यासारखे व्यायाम आणि चक्रासन, सर्वांगासन, हलासन, शीर्षासन यासारखे योगासन व प्राणायाम करू शकता. चेहऱ्यावर साबणाचा वापर करू नये. चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी केमिकलयुक्त साबण वापरणे हानिकारक सिद्ध होऊ शकते. साबणात अनेक असे केमिकल असतात जे त्वचेला शुष्क करतात व त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून त्वचेचा pH स्थिर असंतुलित करतात. म्हणून शक्य होईल तेवढे साबणाने चेहरा आणि आंघोळ करणे टाळावे. साबणाऐवजी आपण नैसर्गिक घरगुती गोष्टींचा उपयोग करू शकतात. याशिवाय बाजारातून कोणतीही त्वचेच्या आरोग्यासंबंधीची वस्तू खरेदी करण्याआधी त्यात वापरण्यात आलेले पदार्थ व्यवस्थित चेक करावेत. झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर असलेला मेकअप, प्रदूषण, धुलीकण इत्यादी चेहऱ्यांची रोमछिद्र बंद करतात व रात्री चेहरा स्वच्छ न धुता झोपल्याने चेहऱ्यावर असलेले ते सर्व हानिकारक पदार्थ त्वचेच्या आत शिरून पिंपल्स निर्माण करतात. म्हणून जर आपल्या चेहऱ्यावरील पुटकुळ्या दूर ठेवायच्या असतील तर झोपण्याआधी फेस वॉश किंवा स्वच्छ पाण्याने चेहरा व हात पाय धुवावेत. मैत्रिणींनो, आम्ही आत्ताच तुम्हाला ब्युटी टिप्स सांगितल्या, आता जाणून घेऊयात हेल्थ टिप्स. अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते. कित्येकदा घाबरून किंवा कंटाळून बोटे मोडत असतात. अनेकदा बोटे मोडल्यावरून घरचे मोठे रागवतात, तर एवढंच काय, रात्रीसुद्धा घरचे मोठे बोटे मोडू देत नाही. हे एकदा दोनदा ठीक आहे, मात्र वारंवार तुम्ही असे करत राहिलात तर ती सवय होऊन जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, बोटे मोडणे तुमच्या आरोग्यासाठी किती वाईट आहे? जाणून घ्या बोटे मोडण्याचे दुष्परिणाम. या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सतावू शकतो. वारंवार बोटे मोडल्याने बोटांमध्ये ताण येतो. यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन कमी होऊ लागते. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात. सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना सूज येते. वारंवार तुम्ही बोटे मोडत असाल तर ही सांध्याची सूज अधिकच वाढते. त्यामुळे बोटांना स्पर्श केल्यासही बोटे दुखू लागतात. बोटे मोडण्याची सवय अशी सोडवा. हातामध्ये कायम पेन अथवा नाणे ठेवा. हातामध्ये रबर ठेवा. तुमचे हात कायम व्यस्त राहतील. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मैत्रिणींनो, आपण हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात, आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड, आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 MBPS ची स्पीड RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर सर्व सिटी मैत्रिणींचे सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आता आपण योग शिक्षिका श्रद्धा भोकाशी मॅडम यांच्या बरोबर योग शिकूया. हरिओम तत्सत, गुड मॉर्निंग अकोला. ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण आणखीन एक नवीन योगाभ्यास घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे उज्जायी प्राणायाम. उज्जायी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम केल्याने आपलं शरीर आणि मन, म्हणजे तसं सगळेच प्राणायाम केल्याने आपलं शरीर आणि मन संतुलित राहतं. उज्जायी प्राणायाम केल्यामुळे कंठचे
इथे जे आपल्या जेवढ्या ग्लँड्स आहेत आपल्या कंठामध्ये त्या सगळ्या ग्लँड्सचा मसाज होतो. थायरॉईड ज्यांना आहे त्यांच्याकरता हा अभ्यास अतिशय उत्तम आहे. थायरॉईड थायरॉईड ग्लँड्स इथे ज्या असतात त्यांचं मसाज होतो. स्वरयंत्र ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणू त्याचा मसाज होतो आणि बाकीच्या ज्या टॉन्सिल्स आहे पॅराथायरॉईड ग्लँड्स आहे यांचा सगळ्यांचा इथे मसाज होतो. त्याच्याकरता आपल्याला उज्जायी प्राणायाम शिकायचा आहे. तर उज्जायी प्राणायाम कसा करायचा? उज्जायी प्राणायामाकरता बरं हा प्राणायाम केव्हा करायचा? तर हा प्राणायाम तुम्ही 24 तासात केव्हाही करू शकता. या प्राणायामाकरता काही बंधन नाही आहे की आपण उज्जायी प्राणायाम ह्या वेळेला करावा. केव्हाही आपण उज्जायी प्राणायाम करू शकतो. म्हणजे हठयोगामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही उज्जायी प्राणायाम केला तरी चालतो. याच्याकरता वेळेचं बंधन नाही आहे. उज्जायी प्राणायाम करण्याकरता कंठाचा संकोच करावा लागतो. गळा जो आहे तो हा कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे आपण एखादं थंड म्हणजे विक्सची गोळी समजा खाल्ली आणि ती खाल्ल्यानंतर आपण असं केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला थंड लागतं तो भाग कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे. त्या ठिकाणून आपल्याला श्वास नासिकेनेच घ्यायचा आहे पण कंठामध्ये अनुभव करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. प्राणायाम करताना नेहमी मान पाठ सरळ ठेवायची आहे. डोळे बंद, शरीर स्थिर, श्वासावर लक्ष. आता आपण उज्जायी प्राणायाम शिकू. कंठाचा संकोच करायचा आहे. लहान मूल झोपल्यावर घोरण्याचा जसा आवाज होतो तशा प्रकारचा आवाज झाला पाहिजे. ठीक आहे, तर करूया उज्जायी प्राणायाम. रिलॅक्स. अशा पद्धतीने उज्जायी प्राणायाम करायचा आहे. छोटे मुलं घोरतात तसा आवाज झाला पाहिजे आणि जास्त गळ्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अगदी असं ओढून ताणून नाही करायचं आहे. सहज श्वास पण नासिकेने घेताना कंठातून त्याचा अनुभव करायचा आहे. हळूहळू जेव्हा आपण या प्राणायामाची सवय करतो तर प्रॅक्टिस नंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपण एका छोट्या नळीमधून श्वास कंठातून घेतो आहे आणि तिथूनच आपण श्वास सोडतो आहे. हां, पुन्हा एकदा करून बघूया. रिलॅक्स. अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे. वयाच्या 8 वर्षापासून ते वयाच्या कितीही वर्षापर्यंत आपण हा प्राणायाम सगळेजण करू शकतात. याला वयोमर्यादा नाही आहे आणि प्रेग्नंट लेडीजसुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना जो प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड उद्भवण्याची जी शक्यता असते ती पण कमी होते. आणि सगळ्यांनी हा प्राणायाम करायचा आहे, उज्जायी प्राणायाम. आजच्या मालिकेमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन अभ्यासासह. हरिओम तत्सत. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा इथेच आणि याच वेळी भेटूया. बाय बाय.